नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजेच असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर, आपली जी आरटीओची पोस्ट राहते आरटीओ इन्स्पेक्टरची, तर त्याच्यासाठी कोणकोणती पुस्तकं वाचणं आपल्याला गरजेचं आहे, कुठल्या पुस्तकातून जे आहे तर ते आपला अभ्यास पूर्ण होणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी पूर्व परीक्षा होणार आहे 2020 मध्ये, त्याच्यासाठी संदर्भ पुस्तकांची यादी बुकलिस्ट पाहणार आहोत. आणि एवढेच जर पुस्तकं तुम्ही व्यवस्थित केले तरी सुद्धा तुम्ही जो कट ऑफ लागणार आहे त्याला तुम्ही क्रॅक करू शकता. तर ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व पुस्तकं पाहणार आहोत की ज्यांचा आपल्याला या एक्झामसाठी उपयोग होणार आहे. तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर त्याआधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे गणेश धनंजय मानकर. मी बी मेकॅनिकल पासआउट आहे. मला 3 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे ऑनलाईन टीचिंग मध्ये आणि मी तुम्हाला अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहे. तिथे सुद्धा विविध कोर्सेस जे आहेत पॉलिटिक्सच्या संदर्भात, इकॉनॉमिक्सच्या संदर्भात, तिथं मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही तिथून बघू शकता. तर सर्वात आधी आपण थोडस 1-2 मिनिटे जे आहे तर ते अभ्यासक्रम पाहूया की कोणकोणता अभ्यासक्रम आहे, कारण की या अभ्यासक्रमावरूनच आपल्याला समजणार आहे की आपल्याला कोणते पुस्तकं महत्वाचे. ठीक आहे, तर याच्यामध्ये ज्यांनी आधीचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी 1-2 मिनिटं पुढं घेतला व्हिडिओ तरी चालणार आहे, कारण की आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सिलेबस डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तर ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी एकदम शॉर्टमध्ये सांगतो की काय काय सिलेबस आहे. तर 100 मार्काला 100 प्रश्न आपल्याला जे आहेत तर ते येणार आहेत. तर याच्यात 3 सेक्शन आहेत. एक आहे सामान्य अध्ययन, दुसरा आहे बुद्धिमापन चाचणी आणि तिसरा आहे आपला इंजिनिअरिंगचं सेक्शन. तर सामान्य अध्ययन येणार आहे 50 मार्क्सला, बुद्धिमापन चाचणी आहे 30 मार्क्ससाठी आणि इंजिनिअरिंग ट्रेड जे आहे तर तो 20 मार्क्ससाठी. म्हणजे 50 प्रश्न सामान्य अध्ययनावर, बुद्धिमापनवर 30 प्रश्न आणि इंजिनिअरिंग ट्रेड संदर्भात 20 प्रश्न, असे 100 प्रश्न 100 गुणांसाठी. मग याच्यामध्ये सर्वात जो महत्वाचा टॉपिक आहे तो आहे सामान्य अध्ययन. हा जर आपण व्यवस्थित केला तर आपल्या इझिली जे आहे तर तो संपूर्ण सिलेबस कव्हर होऊ शकतो. तर सामान्य अध्ययनाचं आपण 2017 क्वेश्चन पेपरचं थोडस अनालिसिस केलेलं आहे की कोणत्या घटकांवर किती प्रश्न विचारलेले आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला समजेल की आपल्याला कोणता टॉपिक करायचा आहे, कोणता टॉपिक स्किप करायचा आहे, आपली वीकनेस कुठे आहे, स्ट्रेंथ कुठे आहे, हे सर्व ओळखून आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हा सगळा एक डिटेल अनालिसिस आहे की 2017 क्वेश्चन पेपर मध्ये जे करंट अफेअर्स होतं ते 8 मार्काला आलं, सामाजिक सुधारणा 4 ला, इतिहास 4 ला, औद्योगिक सुधारणा 8 मार्क्सला, सामान्य विज्ञान 9 ला, भूगोल 9 मार्क्सला आणि नागरिक शास्त्र 8 मार्क्सला. ठीक आहे, तर हा सगळा एक डिटेल आहे. तुम्हाला वाटल्यास लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकतात आणि जर तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलवर जे आहे तर ही PDF अपलोड करून देऊ. ठीक आहे, तर आता आपण डायरेक्ट बुकलिस्टला लागूया. तुम्हाला काही नोट डाऊन करायचं असेल, तुम्हाला काही बुकलिस्ट लिहून घ्यायची असेल तर लिहून घेऊ शकतात. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही बुक लिस्ट तुम्हाला सांगणार आहे असं नाही की तीच केली पाहिजे, पण ती मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत, त्यांची भाषा सोपी आहे, समजण्यास थोडंसं लवकर आपल्याला समजतं त्यांच्यातलं, त्यासाठी घेतलेली आहे. तुम्हाला जर आणखी त्याच्याहून चांगलं बुक सापडलं तेही चांगलं योग्यच आहे. बघा, ज्याला अभ्यास करायचा असतो तो कुठल्याही पुस्तकातून अभ्यास करतो आणि ज्याला अभ्यास करायचाच नसतो त्याच्यासमोर कितीही मोठी चांगली पुस्तक ठेवलं तरी तो अभ्यास करत नाही, तरी त्याला ते समजत नाही. म्हणजे तुमच्यावर आहे की तुम्हाला कोणतं पुस्तक पाहिजे आहे. तर मी काही तुम्हाला काही नावं सजेस्ट करतो की जे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत, ज्यांची भाषा सुद्धा सोपी आहे. आणि याच्यामध्ये असं नाही की तुम्हाला सर्वच पुस्तकं एकदम अप टू डेट करायची आहे. जर बघायला गेलं तर फार मोठी पुस्तकं आहेत. मी काही याच्यातली पुस्तकं आणायची आहेत, बघायची असेल तर बघा, एवढ्या जाडीची ही पुस्तकं आहेत सर्व. याच्यात तर मी फक्त निम्मेच पुस्तकं जवळ ठेवली आहेत आणि एवढी सर्व पुस्तकं एका वर्षात सुद्धा आपली कव्हर होणार नाही. तर त्याच्यातले मोजके टॉपिक करायचे आहेत तुम्ही जर डिमांड केले तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ते सुद्धा करूया की कोणत्या विषयाचा कोणता टॉपिक करायचा. ठीक आहे, तर बुक लिस्टला बघूया.
सर्वात आधी आपला चालू घडामोडीचा टॉपिक आहे की जो मागच्या एक्झाम मध्ये जवळपास 8 मार्कला आलेला होता. तर या चालू घडामोडींसाठी जे आहे तर ते एक पुस्तक येतं इयरबुक म्हणून, तुम्ही ऐकलं असेल, एक पूर्ण वर्षभराचं त्याच्यात माहिती असते. तर एक चालू घडामोडी देवाज ऍडव्हर्सर, बघा युनिक पब्लिकेशनचं, तुम्हाला दिसेल की युनिक पब्लिकेशनचं देवाज ऍडव्हर्सरांचं एक चालू घडामोडीचं पुस्तक येतं, ते तुम्ही प्रिफर करू शकतात आणि ते वाचू शकतात. पण बघा, चालू घडामोडी हा असा टॉपिक आहे की जर तुम्ही एकाच दिवशी किंवा ठरवलं की मी 15 दिवसात चालू घडामोडी आवरेल तर ते शक्य होईल. तुम्हाला दररोज थोडं थोडं अपडेट असावं लागतं. याच्यासाठी मार्केटमध्ये खूप सारे चालू घडामोडींवरचे पुस्तकं अवेलेबल आहेत, की जसं मार्केटमध्ये हे सुद्धा अवेलेबल आहे. हे एक स्पेक्ट्रमचं बुक आहे, बघा एक स्पेक्ट्रमचं बुक आहे जे 50 रुपयाला आहे, ज्याच्यामध्ये सर्व जे टॉपिक आहे तर ते कव्हर केलेले आहे. तुम्ही बघाल तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आर्थिक, क्रीडा, सर्व क्षेत्रातल्या ज्या घडामोडी आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. हे सुद्धा तुम्ही परचेस करू शकतात दर महिन्याला, हे जे आहे तर ते येत राहतं. त्याच्यानंतर आणखी एक आहे परिक्रमा, यशाची परिक्रमा म्हणून एक पृथ्वी अकॅडमीचं आहे, ते सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकतात. मार्केटमध्ये खूप सारी येतात. त्याच्यानंतर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर लवकरच चालू घडामोडींची एक सिरीज चालू करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण सराव प्रश्न संच चालू करणार आहोत, की ज्याच्या माध्यमातून तुम्ही जर वाचलेलं असेल तर तुमचा सुद्धा सराव होऊन जाणार आहे. तरी दोन बुक लिस्ट होती चालू घडामोडींविषयी, मार्केटमध्ये जी तुम्हाला चांगली वाटेल, किंवा तुमच्या जवळ आजूबाजूचे जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे मित्र असतील त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता. मी तो तुम्हाला ही दोन सजेस्ट केलेले आहे आणि ही एक देवाज ऍडव्हर्सरांची पण केलेली आहे, ठीक आहे. पुढचं आहे सामाजिक सुधारणा. आता सामाजिक सुधारणा हा टॉपिक फार महत्वाचा आहे. याच्यामध्ये संत, समाज सुधारक, त्यांनी केलेले कार्य, त्यांच्या काळातील वर्तमानपत्र, तर यांच्यावर प्रश्न अपेक्षित असतात. मग याच्यासाठी एकदम बेस्ट पुस्तक आहे के सागर पब्लिकेशनचं महाराष्ट्रातील समाज सुधारक. एवढंच जर तुम्ही वाचलं तरी फार सफिशियंट आहे. याच्यामध्ये वन बाय वन सर्वच गोष्टी दिलेल्या आहेत, की संत सुरुवातीला दिलेले आहे, समाज सुधारक सर्वच्या सर्व कव्हर केलेले आहे त्यांनी. मग हे जरी पुस्तक तुम्ही व्यवस्थित केलं तरी तुमचा हा टॉपिक कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर याच्यासाठीच तुम्ही 8वी ते 12वी जे राज्य शासनाची पुस्तकं आहेत ती कव्हर करू, ती पण प्रिफर करू शकतात. जे मुलं सीबीएसई पॅटर्नचे असतील किंवा ज्यांना एनसीआरटी समजतं इंग्लिश मधून हिंदी मधून, ते एनसीआरटी सुद्धा प्रिफर करू शकतात. परंतु एनसीआरटी मध्ये पूर्ण भारताचं दिलेलं असतं, त्याच्याऐवजी ही परीक्षा आपल्या स्टेट लेवलची आहे. मग स्टेट लेवलच्या पुस्तकातनच प्रश्न किंवा त्या संदर्भातच प्रश्न येत असतात. म्हणून तुम्ही 8वी ते 12वी जी स्टेट लेवलची बुक्स आहेत तीच तुम्ही प्रिफर करायची आहे. जर तेवढा वाचायला वेळ नसेल, तुम्हाला डायरेक्ट जर सुरू करायचं असेल, तुमची ग्रास्पिंग पॉवर जर जास्त असेल, तर तुम्ही डायरेक्ट हे जे पुस्तक आहे महाराष्ट्रातील समाज सुधारक हे सुद्धा तुम्ही करू शकता. पुढचं आपल्याला बघायचं आहे इतिहास. इतिहास आणि सामाजिक सुधारणा हा जवळपास सारखाच भाग आहे. जर तुम्ही अभ्यास करणार इतिहासाचा, इतिहासामध्ये आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास हाच करायचा आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, तो विचारणार पण नाही. कदाचित आला तर आलाय, परंतु प्रिफर करून आधुनिक भारताचा इतिहास, याच्यावर जास्त प्रश्न येणार आहे. तर इतिहासावर दोन पुस्तक आहेत. एक आहे मॉडर्न इंडिया, बिपिन चंद्र यांचं जे आहे, के सागर पब्लिकेशननी हे जे पुस्तक आहे मराठीमध्ये केलेलं आहे. ऍक्च्युअलमध्ये हे इंग्लिश व्हर्जन आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकतात. किंवा ग्रोवर यांचं एक बुक येतं आधुनिक भारताचा इतिहास, ते तर अत्यंत बेस्ट आहे. बघा हे ते पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास, एवढं मोठं आहे. पूर्ण काही करायची गरज नाही या पुस्तकातलं, म्हणजे या पुस्तकात फार सारे टॉपिक दिलेले आहेत, एवढे काही तुम्हाला करायची गरज नाही. म्हणजे जवळपास बघायला गेलं तर खूप सारी चॅप्टर्स आहेत त्याच्यात, जवळपास 50 चॅप्टर्स दिलेले आहेत तुम्हाला, त्यांच्यामध्ये फार उपघटक आहेत. तर एवढं तुम्हाला काही करायची गरज नाही. यांच्यामधील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही महत्वाचे टॉपिक. पण जर हे तुम या दोघांपैकी कुठले एक पुस्तक करायचंय, दोघी पुस्तक वाचायची काही गरज नाही. या दोघां याच्यापैकी तुम्हाला जे आहे फक्त एकच जे आहे तर ते पुस्तक व्यवस्थित प्रॉपर वाचायचं आहे. हे जर पुस्तक तुम्हाला भेटलं तर ते करा, मॉडर्न इंडिया भेटलं तर मॉडर्न इंडिया करा, ठीक आहे. पुढचं आपण पाहणार आहोत औद्योगिक सुधारणा. बघा औद्योगिक सुधारणाला आत्ता तरी मार्केटमध्ये पुस्तकं नाही आहेत. हा नंतर AIMVची ऍड आल्यानंतर खूप सारे पब्लिकेशन AIMVI वर पुस्तकं लिहितील, त्यावेळी औद्योगिक सुधारणाचा टॉपिक तुम्हाला सापडणार आहे. पण आत्ता तरी मार्केटमध्ये नाही आहे.
मग याच्यासाठी तुम्ही चॅनलवर अपडेट राहा. ज्या काही इन्फॉर्मेशन आम्हाला भेटतील औद्योगिक सुधारणाशी रिलेटेड, तर त्यांचा आम्ही सराव प्रश्नसंचाच्या माध्यमातून करून घेणार आहोत, म्हणजे तो सुद्धा टॉपिक कव्हर होणार आहे. आत्ता तरी याच्यावर कुठलंच पुस्तक व्यवस्थित अवेलेबल नाही आहे की ज्याच्यात आयोगाला जे अपेक्षित आहे ते कंटेंट असेल, फक्त लोक अंदाज लावत आहेत. तर आपण सुद्धा ज्या महत्वाच्या घडामोडी होतात तर त्या औद्योगिकच्या रिलेटेड त्या सर्व शेअर करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुमचा औद्योगिक सुधारणा हा जो टॉपिक आहे हा कव्हर होऊ शकतो. ठीक आहे. पुढचा आहे सामान्य विज्ञान. आता सामान्य विज्ञान फार महत्वाचं आहे. याच्यासाठी दोन पुस्तकं, तीन पुस्तकं आहेत ऍक्च्युअली मध्ये. 8वी ते 10वी हे स्टेट बोर्डची तीनही पुस्तकं तुम्हाला करायची आहेत. 8वी 9वी 10वी या तिघांची तुम्हाला विज्ञानाची पुस्तकं करायची आहेत, जेणेकरून तुमचा बेस क्लिअर होतो. त्याच्यानंतर लुसेंटचं एक जनरल सायन्स म्हणून एक पुस्तक येतं, ते फार महत्वाचं आहे. आणि तिसरं एकदम बेस्ट पुस्तक आहे सध्या तरी मार्केटमध्ये, सामान्य विज्ञान, डॉक्टर सचिन भस्के, ज्ञानदीप अकॅडमीचं पब्लिकेशन आहे ते. सचिन भस्के यांनी सर्व ज्या भाग आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आरोग्यशास्त्र, तर हे सर्व कव्हर केलेले आहे. हे मार्केटमधलं सध्याचं एकदम बेस्ट पुस्तक आहे. हे तुम्हाला हे जरी तुम्ही केलं तरी चालेल. पहिले सुरुवातीला काय करा की 8वी ते 10वी कव्हर करून घ्या, त्याच्यानंतर सचिन भस्के यांचं पुस्तक करा, आणि लुसेंटच्या जनरल सायन्समध्ये खूप सारे MCQ दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. जनरल सायन्सवर सगळ्यात जास्त फोकस द्या सामान्य विज्ञानवर, कारण की हा आपल्याशी रिलेटेड आहे. कारण की इंजिनिअरिंगमध्ये खूप सारे टर्म जे असतात, जसं करंट असेल, व्होल्टेज असेल, त्याच्यानंतर कॉन्वेक्स कॉन्केव्ह सर्फेसेस असेल, रिफ्लेक्टिबिलिटी, ऍब्झॉर्बिबिलिटी, तर हे सर्व टॉपिक जे असतात कव्हर होत असतात आपल्या डेली इंजिनिअरिंगच्या प्रॅक्टिसमध्ये. त्याच्यासाठीच तुम्ही याच्या टॉपिकवर जास्तीत जास्त भर द्या, जेणेकरून सामान्य विज्ञानवर येणारे जे पण काही क्वेश्चन असतील ते आपण सर्व अटेम्प्ट करू. ठीक आहे. पुढचं आपल्याला बघायचं आहे भूगोल. आता भूगोलावर सर्वात बेस्ट जो पर्याय असेल, तुम्ही 5वी ते 12वी सर्व पुस्तकं करा. 5वी पासून तर 12वी पर्यंत सर्व पुस्तकं तुम्हाला करायची आहेत भूगोलाशी निगडीत. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल म्हणून एक खतीप यांचं पुस्तक येतं, हे बघा, के सागर पब्लिकेशनचं महाराष्ट्राचा भूगोल हा पुस्तक आहे. हे तुम्ही व्यवस्थित केलं तरी तुमचं कव्हर होणार आहे. भूगोलामध्ये एक आहे की पाठांतर फार करावं लागतं, म्हणजे हा महामार्ग आहे, NH3 हा या जिल्ह्यातून जातो, या सीमा आहेत, म्हणजे तिथं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी थोडीशी कमी आहे आणि पाठांतर जास्त करावं लागतं. म्हणून तुम्ही आत्ताच जर अभ्यास केला, आत्ताच जर पाठांतर केलं, त्याच्या काही ट्रिक्स वापरल्या पाठांतर करायच्या, ते सुद्धा चांगलं होईल. ज्यांना खतीप नको असतील त्यांच्यासाठी आणखी एक पुस्तक आहे सौदी सर यांचं, महाराष्ट्राचा भूगोल, प्राकृतिक भूगोल, ते सुद्धा तुम्ही करू शकतात. सौदी सरांचे फार पुस्तक आहेत. तुम्ही दुकानात विचारलं की मला सौदी सरांचं पुस्तक द्या, तर खूप सारी अवेलेबल आहेत भारताचा जगाचा. त्याच्यामधील तुम्हाला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हेच पुस्तक जे आहे तर ते बघायचं. ठीक आहे. पुढचं आहे नागरिक शास्त्र. नागरिक शास्त्रामध्ये दोन टॉपिक येतात, एक आहे पॉलिटी राज्यशास्त्र आणि दुसरं जे आहे तर ते आहे पंचायत राज. तर याच्यासाठी दोन जी आहेत तर ती पुस्तकं आहेत ऍक्च्युअल मध्ये. M. लक्ष्मीकांत यांचं एक पुस्तक आहे, हे पुस्तक बघू शकता तुम्ही. M. लक्ष्मीकांत यांचं हे पुस्तक आहे इंडियन पॉलिटी, मराठी व्हर्जन आहे, तुम्ही बघू शकता. के सागर पब्लिकेशनचं एक मराठी व्हर्जन आहे, ते तुम्ही प्रिफर करू शकता. इंग्लिश व्हर्जन पेक्षा मराठीच व्हर्जन जे आहे प्रिफर करा. हे पुस्तक फार मोठं आहे, एवढं काही करायची गरज नाही. सर्वच टॉपिकवर प्रश्न येतील असे नाही. याच्यातले काही मोजकेच जर तुम्ही टॉपिक पाहिलं की जसं जे आहे मूलभूत हक्क असतील, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य आहे, घटना दुरुस्ती आहे, त्याच्यानंतर राष्ट्रपती आहे, संसद आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, तर हे सर्व टॉपिक जरी केले, त्याच्यानंतर आहे निवडणूक आयोग, घटनात्मक संस्था, तर एवढे जरी काही महत्वाचे याच्यातले टॉपिक केले तरी तुमचा हा संपूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. बघा, कुठल्याही गोष्टीचा एक स्मार्ट वे असतो 80-20 प्रिन्सिपल. तुम्हाला जर सर्च करायचं असेल इंटरनेटवर, सर्च करा कधी 80-20 प्रिन्सिपल म्हणजे काय, की 20% एफर्ट घेऊन तुम्ही 80% मार्क्स पाडू शकता, फक्त 20% एफर्ट घेऊन. ठीक आहे. तर त्याचाच प्रिन्सिपल आपल्याला इथं सुद्धा अप्लाय करायचा. अशाच गोष्टी वाचायच्या की ज्या 80% विचारण्याची शक्यता असते. म्हणून पूर्ण पुस्तक करायची गरज नाही, महत्वाचे टॉपिकच करा, कारण की वेळ कमी आहे, लवकरच एक्झाम होणार आहे,
तर त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रिपरेशन करायचं आहे. तर हे इंडियन पॉलिटीचं पुस्तक आहे, एम लक्ष्मीकांत यांचं, के सागर पब्लिकेशनचं मराठी व्हर्जन आहे. हे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. हे मार्केटमधील सर्वात बेस्ट पुस्तक आहे. जर तुम्ही तुमच्यापैकी कोण युपीएससीचे प्रिपरेशन करत असेल तर याला युपीएससीच्या भाषेत बायबल म्हणता याला, म्हणजे ही बायबल आहे, डायरेक्ट पॉलिटीची बायबल म्हणता याला, कारण की याच्यामध्ये सर्वच टॉपिक जे आहे तर ते कव्हर केलेले आहे. पुढचं याच्यातलं आहे पंचायत राज. पंचायत राज किशोर लवटे यांचं हे पुस्तक आहे. छोटंसं पुस्तक आहे, जास्त मोठं नाही. ठरवलं तर 2-3 दिवसात आपलं कव्हर होऊन जाईल पुस्तक. त्याच्यामध्ये पण काही पंचायत राजच्या ज्या आहेत गोष्टी आहेत, परंतु पंचायत राज हा थोडासा स्टेट वाईज जो आहे तर तो बदलत जातो. म्हणजे राजस्थानमध्ये थोडस पंचायत राजचं स्ट्रक्चर वेगळं असेल, आंध्रमध्ये वेगळं असेल. म्हणूनच हे महाराष्ट्रासाठीचं एकदम बेस्ट पुस्तक आहे पंचायत राज. हे सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता. पूर्ण टॉपिक करा याच्यातले, मोजकेच टॉपिक आहे, मोजक्याच संकल्पना दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये बघा एमसीक्यू पॅटर्न पण तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे तुमचा जो आहे तर तो सराव सुद्धा होऊन जाणार आहे. ठीक आहे, एमपीएससी परीक्षेत विचारलेले प्रश्न सुद्धा आहेत यात, मग तुमचा तो सुद्धा टॉपिक कव्हर होऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत सामान्य अध्ययनावर कोणकोणती पुस्तकं वाचायची ती आपण बघितली. ठीक आहे, जर ही सर्व तुम्हाला नोट डाऊन करायची आहे तर नोट डाऊन करून ठेवा. सर्वच पुस्तकं विकत घेण्याची गरज नाही, तुमच्या मित्रांकडे अवेलेबल असतील ते बघा. जे मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्याकडून घेऊन घ्या, थोड्या दिवस अभ्यास करा, नोट्स काढून ठेवा आणि परत करून द्या. एवढी सर्व पुस्तकं घेण्याची काहीही गरज नाही. ठीक आहे, पुढचं आपण पाहूया बुद्धिमापन चाचणी. आता बुद्धिमापन चाचणी एव्हरग्रीन जे पुस्तक आहे की जे सगळ्यात फेमस आहे ते आहे हे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. हे इतकं परफेक्ट पुस्तक आहे, हे जर तुम्ही पूर्ण केलं तर जगातली कुठली एक्झाम असो त्याच्यामध्ये जर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल तर ते तुमचं इझिली कव्हर होणार आहे. पण आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे, मग याच्यातले मोजकेच तुम्हाला टॉपिक करायचे आहेत की ज्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातील, जसं की प्रॉफिट अँड लॉस आहे, त्याच्यानंतर टाइम अँड वर्क असेल, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, त्याच्यानंतर लाईन चार्ट, पाय चार्ट. तर हेच काही महत्वाचे टॉपिक जरी केले याच्यातनं फक्त मोजके 10-12 तरी तुमचा जो आहे तर तो सिलेबस कव्हर होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड तुम्ही जर एज्युकेशन करत असाल तर लायब्ररीमध्ये अवश्य असतं ते, म्हणून विकत घेण्याची गरज नाही, ते घ्या. 10-12 टॉपिक निवडा आणि ते शेअर करणारच आहे मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये की कोणत्या सेक्शनचं कोणते टॉपिक पुस्तकातलं कोणकोणते करायचे आहेत ते आपण करणारच आहोत. म्हणून तुम्ही जे आहे 2-3 दिवसात ही पुस्तकं स्वतःजवळ जमा करण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटचं जे आहे तर ते आहे आपलं इंजिनिअरिंग ट्रेड्स विषयी विचारलं जातं. तर याच्यामध्ये असं म्हटलंय की लेटेस्ट ट्रेंड. आता मागच्या वेळी क्वेश्चन पेपरमध्ये जर आपण बघितलं लेटेस्ट ट्रेंड म्हणजे त्यांनी तसं काही नाही, जुनेच क्वेश्चन विचारले की सुपर चार्जिंग मध्ये काय होतो, ऑटोमोबाईलचं काय असतं, आयसी इंजिनवर प्रश्न विचारले. तर याच्यासाठी एक हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग खुर्मी गुप्ताचं एक पुस्तक येतं, याच्यामध्ये जवळपास 5000 MCQ आहे. तर हे तुम्ही एका वेळ वाचून घ्या. आणि जर तुम्हाला एकदम शॉर्ट मध्येच पाहिजे असेल तर याच्यामधला जो फक्त ऑटोमोबाईलचा सेक्शन आहे, ऑटोमोबाईल सेक्शन, आणि याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे आयसी इंजिन सेक्शन, तो तुम्ही प्रिफर करू शकता. हे दोन सेक्शन वाचले तरी तुमचा जो आहे तर तो इंजिनिअरिंग ट्रेड मधला कम्प्लीट होणार आहे. आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स, आता इलेक्ट्रिक व्हेकल चालू आहे, BS6 आहे, BS6 विषयी माहिती घ्या. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट इमिशन्सवर म्हणजे CO2 इमिशन्सवर जास्त फोकस देते, तर ते इमिशनचे लॉ पा, कोणकोणते इमिशनचे लॉ आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व जे आहे स्टडी मटेरियल आहे. म्हणजे बघायला गेलं तर फार मोठी जी आहे आपल्याकडे यादी आहे. बघा एवढी सारी पुस्तकं आहे, अर्धेच आहेत. तर हे सर्व तुम्ही करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत काही जी बुक लिस्ट आहे शेअर केलेली आहे, तर लवकरात लवकर ही बुक लिस्ट यांच्यातले बुक तुमच्या मित्रांकडून किंवा जर कुठंच अवेलेबल नसतील तर तुम्ही ती विकत घेऊ शकतात. आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा, आपल्याला लवकरात लवकर जे आहे तर ती पोस्ट काढायचे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.